हे सगळं तूच जमवून आणलंस ना? सासूबाईंना भेटून आलास आणि डिवोर्सच्या प्रोसेसला एकदम वेग आला. आमच्या दोघांच्या पेपर्सवर सह्या सुद्धा झाल्या. त्यानंतर काउन्सिलर मॅडम बरोबर मीटिंग झाली आणि त्यांनी आम्हा दोघांना एकत्र राहण्याची अट घातली. सासूबाई आल्या, त्या मला गळ घालून गेल्या आणि त्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही. हे सगळं तू जमवून आणलंस ना? मी जमवून आणणार? हे मी कसं जमवून आणणार कार्तिक? तू बरा आहेस ना? डिवोर्सचा निर्णय तुझा होता, आम्ही फक्त तो मान्य केला. हा, आता कोर्टाने जो आदेश दिलाय तो ट्रायल पिरियड जर आपण कम्प्लीट केला आणि यामुळे जर तुझा संसार वाचणार असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे? मला नाही करायचा तसा प्रयत्न. दीपाने फसवलंय मला. मला नाही करायचा तिच्याबरोबर संसार आणि तिची सुद्धा इच्छा नाहीये माझ्याबरोबर राहायची. मग काय येते ती इथे? कारण मी बोलले तिच्याशी. अरे पण सासूबाईंचं बोलणं मी कसं टाळू? मला कळतच नाहीये. अगं पण का टाळायचंय तुला? बरोबरच तर सांगतायत त्या. तुम्ही दोघांनी एकत्र राहून तर बघा. म्हणजे ज्या माणसाने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला त्या माणसाबरोबर एकत्र एका घरात मी राहावं असं वाटतंय ना तुम्हाला? पण या सगळ्याचा मला किती त्रास होईल याचा विचार नाही केला तुम्ही? मग आता तुला कमी त्रास होतोय का? सुखात आहेस का तू? नाही ना? मग थोडी आशा ठेवायला काय हरकत आहे? दीपा, तुझ्या बाळांचा पण प्रश्न आहे. हे बघ, हा एक महिना जर का चांगला गेला, तुमची दिलजमाई झाली तर चांगलंच आहे की पुढचं सगळं आयुष्य सुरळीत होईल. आणि मला माहिती आहे तुला मनापासून हेच हवं होतं. मग त्या संसारासाठी ही ट्रायल करायला काय हरकत आहे? आणि जर या एक महिन्याच्या ट्रायल पिरियडमध्ये तुमचं नाहीच जमलं तर आपोआप डिवोर्स होणारच आहे. कार्तिक प्लीज, आता मला जास्त बोलायला लावू नकोस. तू तयार राह, दीपा केव्हाही ये. ठीक आहे, डिवोर्स होण्यासाठी जर हे करणं गरजेचं असेल तर होऊ दे तुमच्या मनासारखं. येऊ दे दीपाला, तसंही ती माझ्याबरोबर एक महिना राहू शकणारच नाहीये, त्यामुळे शेवटी आमचा डिवोर्स होईल. तू काहीही म्हण कार्तिक, दीपा इथे येणार म्हटल्यावर तुला मनातून खूप बरं वाटतंय. तू ते कबूल नाही करणार पण मला माहिती आहे तुझं दीपावर खूप प्रेम आहे, अजूनही प्रेम आहे. तुमचा हा ट्रायल पिरियड मधला सहवास नक्कीच तुमच्यातलं प्रेम पुन्हा फुलवेल, आय एम शुअर. हे बघ, मी सासूबाईंना शब्द दिलाय म्हटल्यावर मला आता त्या घरात राहावंच लागणार. पण मी तुला एक सांगते सुचे, कार्तिक माझ्याबरोबर एक महिना राहूच शकणार नाहीये पण तरी सुद्धा तुम्हा सगळ्यांना तुमच्याच मनासारखं करायचंय ना? होऊ दे, तुमच्याही मनासारखं होऊ दे आणि कार्तिकच्याही मनासारखं होऊ दे. शेवटी काय, डिवोर्स तर होणारच आहे. दीपा, तू तुझ्या सासूबाईंचं म्हणणं टाळत नाहीयेस कारण कुठेतरी तुला सुद्धा हा चान्स घ्यायचा आहे. कारण तुझं कार्तिकवर प्रेम आहे. तुमचा हा ट्रायल महिना नक्कीच तुम्हाला एकत्र आणेल बघ. नाही, रडायचं नाही आता. हे बघ, तू सासरी जाण्याचा जो निर्णय घेतलायस ना तो उत्तम निर्णय आहे. आम्ही दोघही खुश आहोत, हो की नाही हो? अर्थात मी तुला म्हटलं होतं ना डिवोर्स देऊ नको म्हणून. सगळं नीट होईल. तुम्ही दोघ नसतात तर मी काय केलं असत? तुम्ही दोघ माझे पेठोबा रखू माई आहात. हे बघ, आम्हाला देव पण देऊ नकोस. आम्ही माणसं आहोत ना, तेच उत्तम. आणि सगळ्यात महत्वाचं, तू धीराची आहेस. कुठेही गेलीस ना तरी खंबीरपणे उभी राहशील.
सुधा ताई मी खरंच सांगते, तुम्हा दोघांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. झालं, उपकाराची भाषा करून परख करून टाकलंस ना. हा असा काही विचार करू नकोस ग. हे बघ, आता शांत मनाने तुझ्या सासरी जा, सगळं चांगलं होईल असंच म्हणत राहायचं, बाकी सगळं देव बघते. सुधाताई, असं पटकन वाकायचं नाही. आमच्या समोरच काय, कोणाही समोर असं वाकायचं नाही. ताठ मानेने जगायचं. आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. आणि हो, आपलं हॉटेल बंद नाही करायचं, ते सुरूच ठेवायचंय. तुम्ही बघा, हळूहळू ना नक्की जम बसेल. आपलं हॉटेल चालूच राहणार आहे. आता आम्ही फक्त मॅनेजिंग कमिटी मेंबर आहोत. हो, पण ह्या पूर्वी पण जबाबदारी तुझी होती आणि या पुढेही तुझीच राहणार आहे. आणि हॉटेलचा जो आपला पुढचा टप्पा असेल, अहो उरे आता, चला उशीर होईल ना तुला. दीपा, ही तुझ्या घराची किल्ली. तर आता एका वर्षाचं भाडं दिलंयस तुम्हाला, त्यामुळे ते घर तुझंच आहे. तुला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा तू तिथे येऊन राहू शकतेस. पाशुरू नको आहेत, मी तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं नाती जोडायची नाहीत. गेली असेल, आपली जोडायची सांगितलं होत. सदानंद, सगळी तयारी झाली आहे ना? हो, आता ही एवढी माळ लावून झाली की झालं सगळं. काहीही कमी जास्त झालं ना तर मम्मा तुला नोकरीवरनं काढून टाकेल. अहो नाही ताई, सगळी तयारी एकदम चोख झाली. दीपा ते आल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे ना. हळू बोल. हे काय, कसली तयारी चालू आहे? तुझा बघ, इतकं डेकोरेट का करताय घर? तुला नाही माहित? नाही. कोणी येत आहे का? एक्झॅक्टली, कोणीतरी स्पेशल येणार आहे. कोण? सतीश कांतीचे परदेशातले काही डीलर्स आहे, ते आपल्याकडे लंच साठी येणार आहेत, म्हणूनच ही सगळी तयारी. सतीश कांतीचे गेस्ट येतात, मग मला का नाही सांगितलं कोणी?
तुला मम्मांनी सांगितलं नाही? नाही, मला आताच कळतंय. एनिवे जा पटकन तयार हो. हो, मी रेडी होऊन आले. तू रेडी का होते? तू सुद्धा लवकर रेडी हो. म्हणजे एक मिनिट, मी लंचला वगैरे येणार नाहीये, ऑलरेडी खूप काम आहे तिकडे. मी तुला कुठेही नेत नाही, आपल्याकडेच फॉरेन डेलिगेट्स येतात लंच साठी. हो, म्हणजे तुलाच माहिती नाहीये? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? म्हणजे राईट, हा मम्मांचा प्लॅन आहे आपल्या विरोधात केलेला, आपल्याला एकटं पाडण्यासाठी केलेला प्लॅन आहे हा. मी तर काय बोलतेस तू? तू आधी चेक कर कोण येणार आहे. सतेज कांतीचे काही फॉरेन डेलिगेट्स येतात आपल्याकडे, असं तुझ्या बहिणीने सांगितलं मला. इज इट? म्हणजे ऑफिसला जाऊन काम तू करतोस, सगळे डिसिजन्स तू घेतोस, पण घरी गेस्ट येत आहेत लंचसाठी हे तुला माहिती नाही. असे फॉरेन डेलिगेट्स बरोबर लंच होत असतात आपले, म्हणजे वेगळं काही नाही येत. अरे पण आपल्याला आधी कळायला हवं ना. मी जेव्हा सहज विचारलं ना तेव्हा मला सांगितलं. आता आयत्या वेळेला घाईघाईने रेडी व्हायला लागतं. ठीक आहे, चल बघ तू काय करतो. ठीक आहे का? ठीक आहे, जोरदार तयारी सुरू आहे त्यांच्या स्वागताची. तोरण लावलंय दाराला, सॉलिड कुकिंग सुरू आहे किचन मध्ये, पण आपल्याला मात्र काहीच माहिती नाही. मी तुला म्हटलं ना, आपण अर्धे मालक होत तरी सुद्धा मम्मा सगळं लपवतात आपल्यापासून, कारण सगळं लाईमलाईट मम्मांना हवाय, सगळं क्रेडिट त्यांना हवंय त्या फॉरेन गेस्टला अटेंड करून. असं काही नाहीये श्वेता, हे बघ मम्मासाठी या रुटीनच्या गोष्टी आहेत. एनिवे तू प्लीज छान रेडी हो, आणि त्यांचं स्वागत फक्त आपण दोघांनीच करायचं. ओके ओके. प्रिन्सेस तयारी कुठपर्यंत? ब्युटिफुल. थँक्यू सो मच मम्मा. मम्मा पण दीपा? आत्ताच बोलणं झालं, शी इज ऑन हर वे. ग्रेट मम्मा, आय एम सो हॅपी, फायनली दीपा घरी येते. ट्रू, I'm glad too. दीपा, माझी हद्द इथपर्यंतच, काळजी घे. कसे आभार मानू तुझे, मला शोधत शोधत माझ्या घरापर्यंत आलास मला भेटायला, नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास. माहित नाही सख्खा भाऊ असता तर त्याने तरी इतकं केलं असतं का, जितकं तू केलंस माझ्यासाठी. दीपा, माझ्यामुळेच तर ही वेळ आली ना तुझ्यावर. सुजय, मी तुला याआधीही सांगितलंय की गिल्ट घेऊ नकोस, यात तुझी काहीच चूक नाहीये. इथे माझ्या नवऱ्याचाच माझ्यावर विश्वास नाहीये तर? हो ग, पण माझ्यामुळेच गैरसमज झाले ना, आणि त्याला समजावून मी तुझ्याकडे आणूही शकलो नाही. प्रयत्न केले, पण प्रयत्न केलेस ना, त्यातच सगळं आलं. आता तू निश्चिंत होऊन घरी जाशील का माझ्यासाठी प्लीज? तूही काळजी घे, आणि तुला काहीही लागलं तर तुला तर माहितीये तुझा एक फोन कॉल आणि मी तुझ्या मदतीसाठी धावत आलोच म्हणून समज. हे तुला सांगायची गरज आहे? पण मी देवाकडे प्रार्थना करेन की तुला माझ्या मदतीची गरजच लागू नये. तू एकदा तुझ्या सासरी पाऊल टाकलंस ना की सगळं नीट होऊ दे, तुझी माणसं तुला भेटू देत, आणि तुझं मन एकदा तुझ्या संसारात रमलं ना की तुला माझी आठवण सुद्धा नको येऊ दे. तुझी इच्छा चांगली आहे, पण प्लीज अशी काही आशा ठेवू नकोस. मला माहिती आहे ना कार्तिक हल्ली कसा वागतो, तू तर बघितलंयस त्याचा आडमुठेपणा. माणसाच्या लाईफ मध्ये वाईट फेज येते ग, तसंच त्याचंही आहे, पण आता त्याचे सगळे गैरसमज दूर होऊ दे आणि त्याला सुबुद्धी येऊ दे. तुला म्हटलं नव्हतं का मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हा माणूस म्हणून मला कार्तिक खूप आवडला होता, आणि कार्तिक खूप चांगला माणूस आहे. आणि त्याच माणसाने तुझ्यावर हात उगारला, कित्येक वेळा तुझे अपमान केले, तुझ्यावर संशय घेतला,
नको नको ते घाणेरडे आरोप केले आणि त्याच माणसाला तू चांगलं म्हणतोयस. खूप मोठं मन आहे तुझं सुचे, आणि मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा मित्र मिळाला. बास 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 बास, माझा कौतुक सोहळा झाला असेल तर मी रजा घेऊ, तुझ्या घरचे वाट बघत असतील. काळजी घे, तूही काळजी घे, आणि रागावणार नसशील तर एक सांगू. बोल ना. शक्य झालं तर तुझ्या आणि कार्तिक मधली ही दरी मिटवण्याचा प्रयत्न कर, आणि या एक महिन्याच्या ट्रायल पिरियड मध्ये तुझे सगळ्यात बेस्ट प्रयत्न कर, कारण अशी संधी पुन्हा मिळणार नाही. नाव ऑर नेव्हर सिच्युएशन आहे ज्याचा तुझ्या आणि कार्तिकच्या भल्यासाठीच विचार कर, बाकी सगळं विसरून जा. कार्तिक काय बोलला, त्याने काय संशय घेतले, काय आरोप केले, काय कसा वागला, हे सगळं सगळं विसरून जा आणि डिवोर्स होऊ देऊ नकोस. कारण शेवटी प्रश्न या जगात येऊ घातलेल्या त्या दोन गोंडस बाळांचं आहे. तुमच्या भांडणात त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नकोस. आय नो मी बोलतोय तितकं हे सोपं नाहीये, पण दीपा तुझ्यासाठी ते कठीणही नाहीये. थँक यू. चल येतो मी. ऑल द बेस्ट. टेक केअर. सदानंद हे आज पूर्ण होणार आहे का? येस मॅडम. काय चाललंय मला कळत नाही, किती हळूहळू काम करतात या घरात माणसं. तुझं काय चाललंय, फोटो काय काढत बसलेस, सगळी तयारी झाली आहे का? मी बेबी थँक्यू, तू थांबलास, आय एम रिअली ग्रेटफुल. अरे वा, तुम्ही दोघं पण तयार झाला. फॉरेनचे डेलिगेट्स येत आहेत ना, त्यांना वेलकम करायला मी आणि आधी आलो. कस आहे, हल्ली आधीच ऑफिसला जातोय, सो त्यालाच पुढे असू द्या. तू असं सांगितलंयस ना? असं म्हणजे औक्षणाची तयारी झाली ना सगळी. मम्मा मीच करेन ना त्यांचं औक्षण. तू करणार का? पण मामा नक्की कोण येणार आहे? कळे, लवकरच कळे. राहायला आली आहे. एनी ऑब्जेक्शन? कार्तिक तुला हे माहिती होत दीपा इथे आली हे, पटतंय का तुला? तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. ओवाळतेस? मी नाही ओवाळणार. का ग, तू काय फक्त फॉरेन डेलिगेट्सना चोवळणार का? मला तुझ्याशी वाद नाही घालायचा. श्वेता, मुळात दीपा इथे आलेली मला आवडलेलंच नाही. कार्तिक तुमचा डिवोर्स होणार आहे ना, मग ही का आली इथे? काय करणार, कोर्टाने निर्णय दिलाय.
यांचा डिवोर्स फायनल होईपर्यंत या दोघांनी एका छताखाली एका महिन्यासाठी राहायचंय एकत्र. आता ओवाळणारेस? प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.